आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दिव्यांग खेळाडूंचा काल सत्कार व सन्मान सोहळा दिनांक 29 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. राज्य खेळाडू दिव्यांग आहेत त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. अपंगत्व अंगी न लावता यशाची पायरी गाठत आपलं नाव लौकिक केलं आहे. सर्वप्रथम राष्ट्रीय खेळाडू दिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. इंटरनॅशनल साठी तुझी निवड झालेली आहे तर तुझं काय म्हणणं आहे आणि खेळाची आवड हे तुला कधीपासून आहे? सर्वप्रथम सर तुम्हाला राष्ट्रीय खेळाडू दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज इथे जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे खरंच मुलांमध्ये एक उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे. नेमकं कार्यक्रम आयोजन करण्याच्या मागे नेमका हेतू काय आहे आणि खेळाडूंचा कशाप्रकारे उत्साह आपल्याला दिसून येत आहे? कार्यक्रम घेण्याच्या मागचा उद्देश हा आहे की या खेळाडूंना सत्कार करायचा व तो नवीन खेळाडू जे आहे उन्मुख खेळाडू यांना एक प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि हे जे मुलं आहे या मुलांचा सत्कार मला वाटते फार कमी घेतला जातो. तो उद्देश होता माझा का सामान्य जनतेमध्ये यांना एक वरचं स्थान द्यायचा विचाराने मी हा पुरस्कार घेतलेला आहे. या ठिकाणी अंध मतिमंद मुकबधीर व अस्थिव्यंग हे मुलं आंतरराष्ट्रीय दर्जावर यांनी खूप मोठा भारतास मान मिळवून दिला आहे पण यांचा कुठेही कौतुक फार कमी करण्यात आलेला आहे त्यामुळे यांचं कौतुक झालं पाहिजे या उद्देशाने मी हा कार्यक्रम आयोजित केला. आणि असाच कार्यक्रम मी मागच्याही वर्षी केला होता तो फक्त हँडिकॅप मुलांचा केला होता. यावेळेला तिन्ही चारही कॅटेगरींचा केला का जेणेकरून जो पहिला नागपूर शहरातून जो पहिला गेला आणि नागपूर शहरातला शेवटला आजच्या तारखेपर्यंत अशा सर्व मुलांचा मी सत्कार घेतलेला आहे आणि याच्यामुळे मुलांचा खूप उत्साह मला दिसत आहे. त्यांना भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीने हा कार्यक्रम या मुलांकरता दरवर्षीच घेणार आणि या मुलांचा उत्साह वाढवत राहणार. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. इस्रायलच्या आदामाचे बरोज जबरदस्त हे कीटकनाशक बरोज. बरोजच्या प्रत्येक कणात आहे भरपूर शक्ती. धान्याची नासाडी करणाऱ्या खोडकिड्यांपासून मिळेल मुक्ती. संपूर्ण सुरक्षा देते जे बरोज वर आहे विश्वास.